Please subscribe the channel and press the bell icon. Hi friends, welcome in our channel. Let's learn. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजपासून आपण क्वेश्चन पेपरची सीरीज सुरू करणार आहोत इंग्लिश या विषयासाठी. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये साधारणतः 10 क्वेश्चन्स असणार आहेत आणि हे क्वेश्चन्स काही लिमिटेड टॉपिकवर असे बेस्ड असणार आहे. हेतू एकच यामागचा की प्रत्येक टॉपिकची आपली तयारी चांगली करून घेणे. कारण की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये जर तुम्ही उतरत असाल तर सगळ्यात बेसिक जी गोष्ट आहे किंवा सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला सिलॅबसचा खूप चांगला स्टडी करावा लागतो. इनफॅक्ट ते बाय हार्ट करावे लागतात. आणि दुसरी गोष्ट जी करावी लागणारी महत्त्वाची आहे ती म्हणजे क्वेश्चन पेपरचा स्टडी, ॲनालिसिस खूप महत्त्वाचा आहे ते, आणि तो खूप महत्त्वाचा स्टडी आहे. आणि स्टडीबरोबरच प्रॅक्टिसही तितकीच महत्त्वाची आहे क्वेश्चन पेपरची. आणि या प्रॅक्टिससाठी मी तुमच्यासमोर आज घेऊन आलेले आहे क्वेश्चन पेपरची सिरीज. आणि त्यातले आज पहिला पेपर आज आपण पाहणार आहोत जो बेस्ट आहे नाउन, प्रनाउन आणि ॲडजेक्टिव्ह या तीन घटकांवर आधारित आहे. चला तर मग आपण सुरू करूया इथे क्वेश्चन पेपर. पहा इथे पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. ए, द कॅटल्स आर ग्रेझिंग इन द फील्ड. बी, हर हेअर हॅज टर्न रेड. आन्सर ऑप्शन आहे फर्स्ट ऑप्शन ओनली ए, सेकंड ऑप्शन ओनली बी, थर्ड ऑप्शन बोथ आर करेक्ट अँड फोर्थ ऑप्शन बोथ आर रॉंग. तर चला आपण पाहूया ऑप्शन नंबर ए करेक्ट का आहे. तर पहा इथं ए करेक्ट का आहे, कारण की पहा जर का आपण इथे क्वेश्चनकडे थोडंसं जाऊया. पहा क्वेश्चन काय सांगत आहे, आयडेंटिफाय इनकरेक्ट सेंटेन्स. लक्षात घ्या आपल्याला हे जे दोन सेंटेन्स आपल्याला दिले आहे त्या दोन सेंटेन्समधलं इनकरेक्ट सेंटेन्स कोणतं आहे ते ओळखायचं आहे. आता हे जे इनकरेक्ट असणार आहे म्हणजे चुकीचं असणार आहे सेंटेन्स, ते कुठल्याही बाबतीत म्हणजे त्याच्या नाउनमध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा मग प्रोनाऊन असेल, वर्ब असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, वर्ब असेल किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर असेल किंवा सेंटेन्समधला टेन्स असेल, अशा कोणत्याही गोष्टींवर आधारित ते असू शकतं. आर्टिकलवरही आधारित तो क्वेश्चन असू शकतो. म्हणजे आपल्याला नेमकं ह्याच्यातून कळत नाही. आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन जे आहे त्यांना फेस करायचं असेल तर आपलं सर्व ग्रामर परफेक्टच असायला हवं. ओके, आणि क्वेश्चन पेपर हँडल करायची प्रॅक्टिस असायला हवी. ठीक आहे, मग आता या सेंटेन्समध्ये पहा जर का आपण नाउनचा चांगला घटक, नाउन या घटकाचा जर आपण चांगला अभ्यास केला असेल तर आपल्या लक्षात येईल कलेक्टिव नाउन्स असतात. आणि जे कलेक्टिव नाउन्स आहेत म्हणजे ग्रुपला दिलेलं नाव असतं. आणि त्याच्यामध्ये पहा समजा कॅटल्स आहे, त्याला कॅटल्स असं म्हटलं जात नाही तर फक्त कॅटल, कारण कॅटल हे स्वतःच काय आहे, फ्लुरल आहे. जसं आपण पीपल म्हणतो त्या पीपलला आपण कधी एस असा प्रत्यय लावत नाही, बरोबर ना. पीपल फक्त पीपल्स नाही, पीपल पीपल म्हणजे आपल्याला कळतं अनेक लोक, त्याप्रमाणे कॅटलला एस लावला जात नाही. जसं चिल्ड्रन हे सुद्धा ऑलरेडी फ्लुरल आहे, त्याप्रमाणे कॅटलसुद्धा फ्लुरल आहे आणि म्हणून आपण ते फ्लुरल घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आर ग्रेझिंग इन द फील्ड, अगदी करेक्ट सेंटेन्स आहे, फक्त एस हा जो आहे हा नको होता, परंतु या एसमुळेच हे सेंटेन्स काय झालेलं आहे, रॉंग झालेलं आहे. सेकंड जे आहे बी ऑप्शन, हर हेअर हॅज टर्न रेड. आता काही जणांना असं वाटत असेल की नाही बी असेल, कारण की हर हेअर्स नाही म्हटलेलं, हर हेअर. तर हा बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की हेअर्स असं आपल्या बोलीभाषेमध्ये आपण बोलतो, परंतु ग्रॅमॅटिकली हेअर हेच करेक्ट आहे. आणि इथे हर हेअर म्हणजे तिचे केस असाच उल्लेख आहे, परंतु त्याच्यानंतर हॅजचाही वापर अगदी बरोबर आहे. ओके, तर लक्षात घ्या सेकंड अगदी बरोबर आहे, त्याच्यामुळे फक्त ए म्हणजे फक्त फर्स्ट ऑप्शन जो आहे तो आपला काय झालेला आहे, करेक्ट आहे. कारण की फर्स्टमध्ये म्हटलेलं आहे ओनली ए आणि ए जे आहे ते काय आहे, इनकरेक्ट सेंटेन्स आहे. ओके, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया इथं, क्वेश्चन नंबर 2 पाहूया.
काय सांगतो आहे क्वेश्चन नंबर टू, तर ईच ऑफ द रूम्स डॅश गुड इनफ फॉर मी. ओके, ईच ऑफ दीज रूम्स डॅश गुड इनफ फॉर मी, अशा प्रकारचा सेंटेन्स आहे. आन्सर ऑप्शन्स आहेत फर्स्ट आ, सेकेंड इज, थर्ड वर, आणि फोर्थ आहे इधर वन और थ्री. येस, तर पाहूया आपण आता इथे की सेकंड ऑप्शन करेक्ट का आहे. ओके, इज हे करेक्ट कसं आहे ते लक्षात घ्या. जेव्हा आपण इथं ईच हा शब्द वापरलेला असेल, पहा ईच हा शब्द असू शकतो, पहा ईच ऑफ दीज असं ज्यावेळेस आपण म्हणत असतो त्यावेळेस त्याला सिंग्युलर म्हणूनच काउंट केलं जातं. आणि ज्याप्रमाणे ईच आहे त्याप्रमाणे एव्हरीबडी, एनीबडी, नोबडी, इधर, नायदर शुड ऑलवेज बी ट्रीटेड ॲज सिंग्युलर. इथे लक्षात, पहा पुन्हा एकदा, ईच, एव्हरीबडी, एनीबडी, नोबडी, इधर, नेदर शुड ऑलवेज बी ट्रीटेड ॲज सिंग्युलर. ह्या सर्वांना नेहमी काय केलं जातं, सिंग्युलर म्हणून ट्रीट केलं जातं. आणि जर का तुम्ही यांना सिंग्युलर म्हणून ट्रीट करत असाल तर मग आर आणि वर हे काय झालेले आहेत, गेलेलेच आहेत, कारण हे प्लुरल आहेत म्हणून ते नाही. बरं, चौथा ऑप्शनही ह्या दोघांबरोबरच जाणार आहे, कारण की चौथा ऑप्शन इधर वन और थ्री आहे म्हणून चौथा ऑप्शनही रॉंग होणार आहे. मग करेक्ट कोणता राहिलेला आहे, ऑप्शन नंबर टू. म्हणून इथे आन्सर जे आहे ते कोण आहे, ऑप्शन नंबर टू इज, म्हणजे पहा ईच ऑफ दीज रूम्स इज गुड इनफ फॉर मी. लक्षात घ्या, ग्रामरचा परफेक्ट स्टडी, पूर्ण स्टडी केल्याशिवाय हे क्वेश्चन हे होणार नाहीत, पण तरी देखील अशा क्वेश्चन पेपरचा स्टडी करत करतच आपण शिकत जातो, त्याच्यामुळे स्टडी करत राहा. ठीक आहे, पुढचा आपण क्वेश्चन पाहूया. इथं क्वेश्चन नंबर थ्री आहे, इथं क्वेश्चन नंबर थ्री आहे लेट डॅश गो टू द ट्रिप विथ डॅश. आन्सर ऑप्शन्स आहेत वी देन फर्स्ट, सेकेंड अस दे, थर्ड वी दे, आणि फोर्थ आहे अस आणि दे. चला तर मग आपण पाहूया इथं की फोर्थ ऑप्शन करेक्ट का म्हटलं इथं. तर फोर्थ ऑप्शन करेक्ट का आहे त्याचं रिझन आपण पाहूया. पहा इथे हा जो लेट हा एक वर्ब आहे, लक्षात घ्या, लेट जो आहे तो एक वर्ब आहे. आणि लेटच्या नंतर नेहमी जे प्रनाऊन येतं ते नेहमी कसं येतं, तर ऑब्जेक्टिव्ह केजमध्ये. कशा प्रकारचं येतं, तर ऑब्जेक्टिव्ह केजमध्ये येतं. लेट नंतर जे काही प्रनाऊन येतं ते ऑब्जेक्टिव्ह केजमध्ये येतं. आणि पहा लेट अस असतं, लेट मी, लेट हिम, लेट हर, लेट देम. ओके, म्हणजे लेट या वर्बनंतर नेहमी काय येतं, ऑब्जेक्टिव्ह केजमध्ये. मग ऑब्जेक्टिव्ह केजमध्ये कोणता आहे फर्स्ट, तर पहा इथं सेकंड आणि फोर्थमध्येच ऑब्जेक्टिव्ह केजमध्ये आहे अस. पहिल्या आणि थर्ड, फर्स्ट आणि थर्ड सेंटेन्समध्ये काय केलेलं आहे, वी आहे, आणि वी हे सब्जेक्टिव्ह केजमध्ये आहे. आणि त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, हे जे फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन जे आहेत ते काय आहेत, रॉंग. म्हणजे ह्याच्यात प्रश्नच येणार नाही, कारण पहिलं बरोबर नसेल तर दुसरं बरोबर असून फायदा नाही. आपल्याला ग्रुप त्यांची जोडी पाहिजे, करेक्ट नो, पेअर पाहिजे आन्सरशी, त्याच्यामुळे हे दोन्हीही रॉंग. ओके, इथे थोडंसं सेकंड हे चुकून झालेलं आहे, हे थर्ड आहे. ओके, त्यानंतर पुढचं आपण पाहूया. ठीक आहे, इथे अस फायनल झालं आपलं. लेट अस गो टू द ट्रिप विथ, आता पहा विथ जे आहे ते पण काय आहे, सव्वीच्या नंतर आपल्याला इथे प्रोनाऊन घ्यायचं आहे. परंतु लक्षात घ्या, प्रोनाऊन जे आहे ते एक तर लेटच्या नंतर येत असेल तर आपण ते ऑब्जेक्टिव्ह केजमध्ये घेतो, किंवा जर का ते वर्ब नंतर येत असेल तरी देखील आपण त्याला ऑब्जेक्टिव्ह केजमध्ये घेतो. हा ही रूल आहे. मग त्या ह्याने काय झाला, आपला सेकंड ऑप्शनही रॉंग झाला. ऑप्शन नंबर फोर इज व्हेरी करेक्ट, लेट अस गो टू द ट्रिप विथ देम. देम हे ऑब्जेक्टिव्ह केजमधलं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपला थर्ड क्वेश्चनही झालेला आहे. नाऊ मूव टू द फोर्थ क्वेश्चन. आता फोर्थ क्वेश्चन जो आहे तो काय आहे, पहा की आय टोल्ड माय फादर ऑल डॅश हॅड बीन सेड इन द क्लास. ओके, आता इथे पहा, इथे मला काय करायचं आहे, ऑल डॅश, मग तिथे मला काय करायचं आहे, तर पहा जे काही सांगितलेलं आहे ते, म्हणजे काय हे आहे, तर जे काही सांगितलेलं आहे ते. मग त्या ठिकाणी विच येऊ शकतं, दॅट येऊ शकतं, व्हॉट येऊ शकतं, हूज येऊ शकतं. मग आपल्याला इथे करायचं आहे कोणतं करेक्ट आहे. आन्सर ऑप्शन वाचते मी, विच, सेकंड आहे दॅट,
थर्ड आहे व्हॉट आणि फोर्थ आहे वूज. तर पाहूया आपण आता सेकंड ऑप्शन करेक्ट कसा. सेकंड ऑप्शन आहे दॅट. दॅट करेक्ट कसा? तर पहा, ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं, म्हणजे आपण म्हणू शकतो की प्रोनाऊन जे आहे ते रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून वापरत असतो, त्यावेळेस आपण विचचा वापर करू शकतो, दॅटचा वापर करू शकतो, व्हॉटचा, व्हूजचा, हूचा, असे वेगवेगळे आपण वापर करू शकतो. ओके, परंतु हे जर का रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून त्यांना वापरत असताना, तरी देखील आपल्याला त्याचे काही नियम आहेत. ते नियम आधी आपण समजून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्या पुन्हा प्रश्नाकडे वळूया. पहा, काय रूल्स काय आहेत. तर पहा, इथे दिलेलं आहे की व्हू जर का आला रिलेटिव्ह प्रोनाऊन, मला व्हू घ्यायचा असेल तर तो कोणासाठी वापरला जाणार आहे? पर्सन्स, व्यक्तींच्यासाठी व्हू वापरू शकतो. ॲनिमल्ससाठी आणि लाईफलेस थिंग्ससाठी मला जर का पर्सनल प्रोनाऊन घ्यायचं असेल, सॉरी पर्सनल नाही, रिलेटिव्ह प्रोनाऊन. ॲनिमल्ससाठी आणि लाईफलेस थिंग्स म्हणजे निर्जीव वस्तू असतील कोणत्याही, त्यांच्यासाठी जर का मला रिलेटिव्ह प्रोनाऊन यूज करायचं असेल तर मी म्हणणार आहे विच. ओके, म्हणजे बुक असेल, टेबल असेल किंवा एखादा ॲनिमल असेल, त्यांच्यासाठी मी काय करू शकते? विच हा शब्द यूज करू शकते. पर्सन्स, ॲनिमल्स, लाईफलेस थिंग्स आणि सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून, ओके, यांच्या पुढे जर का मला एखादं रिलेटिव्ह प्रोनाऊन लावायचं असेल तर मी इथे काय करू शकते? दॅट हे लावू शकते. दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून यूज करू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या आत्ताच्या क्वेश्चनसाठीचं हे महत्त्वाचं आहे. जो क्वेश्चन आत्ता आपण पाहिला, त्या क्वेश्चनमध्ये काय सांगत आहेत? तर ऑल असेल, एनी असेल, नन असेल आणि नथिंग असेल, असे जर का शब्द आले तर या शब्दांच्या नंतर, सॉरी, या हे जे शब्द आहेत या शब्दांच्या नंतर नेहमी दॅटचा वापर करावा. म्हणजे दॅटचा वापर आणखीन कुठे केला जातो? तर आफ्टर द वर्ड्स लाईक ऑल, एनी, नन आणि नथिंग या शब्दांनंतर आपण दॅटचा वापर करू शकतो. आणि त्याप्रमाणे इथे शब्द कोणता आलेला आहे? तर ऑल आलेला आहे. आणि म्हणून आपण ऑल नंतर काय करू शकतो? दॅटचा वापर करू शकतो. ओके, तर याच्याबद्दल आणखीन डीपली आपण अशा रिलेटिव्ह प्रोनाऊन्सबद्दल वगैरे आणखीन आपण पाहायचं आहे, तर आपल्या पुढील लेक्चर्समध्ये याच्याबद्दल आणखीन डीपली शिकवलं जाईल. सध्या आपण क्वेश्चन पेपर स्टडी करतो आहे म्हणून आपण फक्त क्वेश्चन्सबद्दल बोलूया. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पहा, क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 5 पाहूया आपण. तर पहा, स्क्रीनवर दिसत असेल तुमच्या क्वेश्चन नंबर 5. आता याच्यामध्ये काय आहे? तर आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑर पेअर्स. आता इथे मला काय करायचं आहे? इनकरेक्ट असणारी पेअर किंवा पेअर्स ओळखायची आहे. व पहा, इथे दिलेलं आहे एक किंवा अनेक इनकरेक्ट ओळखू शकता. परंतु पहा इथं, सॉरी, माझ्याकडून मिस्टेक झाली, करेक्ट लिहिलेलं आहे. पहा, अशा मिस्टेक आपल्याकडून होत असतात. काय आहे? तर आयडेंटिफाय द करेक्ट पेअर किंवा पेअर्स. ओके, करेक्ट ओळखायचं आहेत, इनकरेक्ट नाही. मग करेक्ट कोणत्या कोणत्या आहेत तर पाहूया आपण. सिल्क हे एक नाऊन आहे आणि त्या नाऊनपासून इथे ॲडजेक्टिव्ह बनवलेलं आहे, सिल्कन. थ्री हे एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्या ॲडजेक्टिव्हपासून बनवलेलं आहे ॲडजेक्टिव्ह, थ्री टोल्ड. टॉक हे एक वर्ब आहे आणि वर्बपासून बनवलेलं आहे टॉक ॲक्टिव्ह हे ॲडजेक्टिव्ह. त्याचबरोबर फूल हे एक नाऊन आहे आणि या नाऊनपासून बनवलेलं आहे फुलिश हे ॲडजेक्टिव्ह. पहा, या साईडला, म्हणजे या पार्टमध्ये काय आहे? सर्व ॲडजेक्टिव्ह आहेत, पण इथे सर्व एकाच पार्ट्स ऑफ स्पीचमधले नाही आहेत. म्हणजे इथे नाऊनही आहे, वर्बही आहे, आणि नाऊन आहे, वर्ब आहे, आणि एका ठिकाणी आपण ॲडजेक्टिव्हपासूनच काय केलेलं आहे? ॲडजेक्टिव्ह तयार केलेलं आहे. म्हणजे इथे आपण असा निकष लावणं योग्य नाही की इथे कशापासून, तर इथे मग मी काय केलेलं आहे इथे, तर ॲडजेक्टिव्हपासूनच ॲडजेक्टिव्ह बनवले आणि वर्बपासून ॲडजेक्टिव्ह बनवले, म्हणून ह्या दोघांना बाहेर काढायचं आणि नाऊनपासून बनवलेले आहेत त्यांना आतमध्ये ठेवायचं, असं करता येणार नाही. इथे क्वेश्चन आहे करेक्ट. ऑड आपल्याला बाहेर काढायची असती जोडी तर आपण नक्कीच काढली असते, ही ऑड झाली असती, हे दोन सेम आहेत. परंतु ऑड नाही, आपल्याला काय सांगितलेलं आहे? क्वेश्चन करेक्ट ओळखायचे आहेत. मग करेक्ट काय आहे? फर्स्ट वन करेक्ट आहे, सेकंड वन करेक्ट आहे, थर्ड वन करेक्ट आहे आणि डी सुद्धा करेक्ट आहे. सर्व करेक्ट आहे. मग पहा, ऑप्शन्स आहेत ओनली बी अँड सी, ओनली ए अँड डी, ओनली ए, सी अँड डी, ऑल आर करेक्ट. बरोबर, त्याच्यामुळे
आंसर 4 हे काय झालेला आहे, करेक्ट झालेलं आहे. ठीक आहे, तर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 आपण पाहतो आहोत. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलेलं आहे, तर देअर इज लिटिल होप ऑफ हिज रिकवरी. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अबोव सेंटेन्स. फर्स्ट ऑप्शन, ही मे पॉसिबली रिकवर. ही इज नॉट लाइकली टू रिकवर. देअर इज सम होप ऑफ हिज रिकवरी. देअर इज मच होप ऑफ हिज रिकवरी. आंसर चला तर आता आपण पाहूया ऑप्शन 2 हा करेक्ट का आहे. हा आहे ऑप्शन 2. तर याचं जर का आपल्याला उत्तर हवं असेल तर आपण थोडंसं पुढे जाऊया आणि उत्तर ह्याचं शोधूया. पहा इथे आता हे जे आहे याचं उत्तर काय आहे, तर पहा इथं दिलेलं आहे स्क्रीनवर. जसं जर का वाक्यामध्ये लिटिल हा शब्द जर का आला, पहा मागच्या वाक्यामध्ये फक्त लिटिल होता, आणि ज्यावेळेस लिटिल येतो त्यावेळेस त्याचा अर्थ काय असतो, नॉट मच, म्हणजे खूप नाही, म्हणजे अगदी थोडं. आणि अगदी थोडं हे कसं येतं, तर नेगेटिव्ह मिनिंगने येतं. लक्षात घ्या, अगदी थोडं म्हणजेच काय, नगण्य, म्हणजे जवळजवळ नाहीच. लिटिल म्हणजेच काय येणार आहे, नॉट मच, असं फक्त लिटिल आलं तर. परंतु अलिटिल जर का आलं तर त्याचा अर्थ काय होतो, सम दो नॉट मच. जरी खूप जास्त नसलं तरी थोडं तरी, म्हणजे पॉझिटिव्ह मिनिंग असतो. अलिटिल घेतो म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह मिनिंग येतो, आणि फक्त लिटिल जे आपण घेतो त्यावेळेस त्याचा नेगेटिव्ह मिनिंग घ्यायचा आहे, म्हणजे बहुतेक जमणार नाहीच, जास्त शक्यता नाहीची. ओके, अशा प्रकारे तर हे लक्षात ठेवायचं आहे, लिटिल म्हणजे नेगेटिव्ह फॉर्ममध्ये यूज केला जातो आणि अलिटिल पॉझिटिव्ह मिनिंगने यूज केला जातो. ओके, आणि त्याच्यानुसार आता आपण थोडंसं मागे येऊया क्वेश्चनकडे. क्वेश्चन काय आहे आपला, देअर इज लिटिल होप ऑफ हिज रिकवरी, म्हणजे लिटिल होप म्हणजे जवळजवळ नाही. आणि म्हणून इथे सेकंड ऑप्शन जो आहे, पहा फर्स्ट ऑप्शन जो आहे तो काय आहे, ही मे काय आहे, ही मे पॉसिबली रिकवर. इथे पॉसिबली रिकवर आहे, त्याच्यामुळे इथे शक्यता नाही. सेकंड ऑप्शन आहे, ही इज नॉट लाईकली टू रिकवर, जवळजवळ नाही करणार असं वाटतंय, म्हणजेच लिटिल होप आहे. ओके, आणि थर्ड ऑप्शन जो आहे तो आहे, देअर इज सम होप, म्हणजे काही होप आहे असं आपण इथे म्हणू शकत नाही, तर निगेटिव्ह मिनिंगने वापरला जातो, त्याच्यामुळे नॉट याच्यामध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा जो देअर इज सम होप आहे किंवा मच होप आहे, हे दोन्हीही काय झालेले आहेत, रॉंग झालेले आहेत. आणि ऑप्शन नंबर 2 हा काय आहे, करेक्ट झालेला आहे. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया. क्वेश्चन नंबर 7 पहा. क्वेश्चन नंबर 7 काय आहे, तर आयडेंटिफाय द रॉंग पेअर. फर्स्ट ऑप्शन आहे, अ फ्लीट ऑफ शिप्स, अ क्र्यू ऑफ सोल्जर, अन आर्मी ऑफ आंट्स, आणि अ टीम ऑफ हॉर्सेस. ओके, आता इथे मी हे पण क्लिक केलेलं आहे, हेही तुमच्यासमोर दिसतंय, त्याच्यामुळे आन्सर आन्सर आहे. ठीक आहे, आता हे जे आन्सर आहे ते का आहे ते पण तुम्हाला क्लिअर झालं असेल. अगदी सोप्पा प्रश्न आहे की शिपचं कलेक्टिव्ह नाऊन फ्लीट असतं, सोल्जरचं कलेक्टिव्ह नाऊन आर्मी असतं, अँडसाठी सुद्धा कलेक्टिव्ह नाऊन आपण आर्मीच घेतो, त्याच्यामुळे हीही जोडी बरोबर आहे, आणि हॉर्सेसचं कलेक्टिव्ह नाऊन अ टीम असतं. इथे मात्र क्र्यू आणि सोल्जरची जी पेअर दिलेलं आहे त्याच्यामध्ये क्र्यू जे आहे ते सेलर्सचं असतं. ओके, तर हा इझी क्वेश्चन होता. पुढे आपण पाहूया क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 आहे, पहा, व्हॉट अन आयडिया एक्सक्लेमेटरी साईन आहे, आणि आयडेंटिफाय द अंडरलाईन वर्ड. आन्सर ऑप्शन आहेत, इंट्रोगेटिव्ह वर्ड, इंटरजेक्शन वर्ड, एक्सक्लेमेटरी ॲडजेक्टिव्ह, आणि इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. चला तर मग आपण पाहूया थर्ड ऑप्शन करेक्ट का आहे. ओके, का करेक्ट आहे, तर इथे सुरुवातीला आपण क्वेश्चनकडे येऊया. क्वेश्चन काय सांगतो पहा, व्हॉट अन आयडिया, या वाक्यामध्ये काय आहे, जे अन आयडिया आलेलं आहे ना, हे अन आयडिया एक नाऊन आहे, आणि व्हॉट काय करत आहे, त्या नाऊनला जोडत आहे, त्या नाऊनला एक्सटेंड करत आहे, म्हणजे नाऊनबद्दल मोर इन्फॉर्मेशन देत आहे ते. ओके, आणि नाऊनबद्दल मोर इन्फॉर्मेशन देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो, ॲडजेक्टिव्ह.
ओके या व्हॉट ह्या शब्दाला जर का आपण ॲडजेक्टिव्ह म्हणत असेल, कारण ते नाऊनच्या आधी आलेलं आहे, नाऊनबद्दल इन्फॉर्मेशन देते, म्हणून त्याला जर का आपण ॲडजेक्टिव्ह म्हणत असेल तर मग ऑप्शन नंबर फर्स्ट आणि ऑप्शन नंबर टू कॅन्सल, कारण इथे व ॲडजेक्टिव्ह आलेलाच नाही शब्द, इथे इंटरोगेटिव्ह वर्ड आणि इंटरजेक्शन वर्ड आलेला आहे, त्याच्यामुळे हे ऑप्शन इनकरेक्ट. त्याच्यानंतर थर्ड आणि फोर्थ ऑप्शनमध्ये मात्र ॲडजेक्टिव्ह आले, म्हणजे या दोघांपैकी एक असावा. आता हाच का थर्ड का, तर पहा इथे व्हॉट हा जरी इंटरोगेटिव्ह वर्ड असला तरी देखील इथे व्हॉट हा काय म्हणून आलेला आहे, एक्सक्लेमेशन्स दाखवायला आलेला आहे. लक्षात घ्या, याच्यानंतर शेवटी क्वेश्चन मार्क असेल तर आपण तिथे इंटरोगेटिव्ह म्हटलं असतं, परंतु इथे शेवटी क्वेश्चन मार्क नाही आहे तर काय आहे, एक्सक्लेमेटरी साईन. आणि इथे शेवटी एक्सक्लेमेटरी साईन असल्यामुळं आपण याला म्हणू शकतो एक्सक्लेमेटरी ॲडजेक्टिव्ह, आणि म्हणून याला काय म्हणणार आहे, वर्ड अंडरलाईन वर्ड आहे आणि त्याला आपण म्हणू शकतो आपण एक्सक्लेमेटरी ॲडजेक्टिव्ह, आणि म्हणून ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट. क्वेश्चन नंबर नाईनकडे येऊया. आता क्वेश्चन नंबर नाईन जो आहे तो पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो. ए द डॅश पार्ट ऑफ द बुक शोज साईन ऑफ हरी. बी ॲट अ डॅश डेट ही वॉज प्लेस्ड इन चार्ज ऑफ द होल तालुका. फर्स्ट ऑप्शन लॅटर लॅटर. सेकंड ऑप्शन लॅटर लेटर. थर्ड ऑप्शन लेटर लेटर. आणि फोर्थ ऑप्शन लॅटर लॅटर. ओके, मग अशा प्रकारचे चार ऑप्शन्स आलेले आहेत. तर पाहूया आपण सेकंड ऑप्शन करेक्ट का आहे. ओके, का आहे, मग काय फरक आहे लॅटर आणि लॅटर, ह्याच्यामध्ये फरक काय आहे, म्हणजे डबल टी आणि सिंगल टीमध्ये फरक काय आहे. तर लक्षात घ्या, इंग्लिश लँग्वेज आहे आणि एखादा अल्फाबेट इकडे तिकडे आल्यामुळे बराचसा फरक होतो अर्थामध्ये. तर लॅटर आणि लेटर बघा, पहिलं जे आहे ब्लँक आहे पहिली जी पहिल्या एमधली द, तर त्याच्यामध्ये हे लॅटर येणार आहे, म्हणजेच एल ए डबल टी ई आर द लॅटर पार्ट ऑफ बुक. कारण की पहा, ज्यावेळेस मी लॅटर असं म्हणते त्यावेळेस ते पोझिशन, इट शोज पोझिशन, पोझिशन सांगत असतं, कारण की दुसरा भाग. ओके, द लॅटर लॅटर पार्ट ऑफ द बुक शोज साईन ऑफ हरी, म्हणजेच दुसरा भाग, म्हणजे पहिल्यानंतर येणारा दुसरा असं. म्हणून इथे काय येणार आहे, लॅटर डबल टीवाला लॅटर येणार आहे. परंतु सेकंड जो आहे लेटर आहे, ते लेटर काय होतं तर टाईम सांगतं, रेफर टाईम. लॅटर रेफर्स पोझिशन आणि लॅटर रेफर्स टाईम. आता याच्यामध्ये पहा की ॲट अ लॅटर डेट, म्हणजे नंतरची तारीख. ओके, ही वॉज प्लेस्ड इन चार्ज ऑफ द होल तालुका. ओके, याच्याबद्दल थोडंसं आणखीन जाणून घेऊया आपण लॅटर आणि लेटरबद्दल. पहा स्क्रीनवर दिसतं तुमच्या काय आहे, तर पहा लॅटर आहे आणि लॅटरचं काय येणार आहे, रेफर टू टाईम, ते टाईमला रेफर करत असतं, म्हणजेच लॅटर मीन्स मोर लेट इन टाईम, मोर लेट इन टाईम. लक्षात घ्या, लॅटर म्हणजेच काय की मोर लेट इन टाईम, किंवा ऑर कमिंग आफ्टर समथिंग एल्स, कशाच्या तरी नंतर येणं, म्हणजे सुद्धा काय म्हणतो आपण लॅटर असं म्हणतो. आणि लॅटर डबल टीवाला आहे रेफर टू पोझिशन, हे काय रेफर करत असतं, पोझिशन. मग लॅटर मीन्स सेकंड इन द ऑर्डर ऑफ ओरिजिनल मेन्शनिंग, जे ओरिजिनल मेन्शनिंग असेल त्याचं काय येणार आहे, सेकंड, त्याच्यानंतर येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय वापरलेलं आहे, तर पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पोझिशन दाखवतं, नंतर येतं, त्याच्यामुळे लॅटर पार्ट आणि जे सेकंड जे आहे त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, लॅटर. म्हणून ऑप्शन नंबर टू हे काय झालेलं आहे, आपलं करेक्ट झालेलं आहे. आता आपण पाहूया इथे नेक्स्ट, पाहूया आपण इथे क्वेश्चन नंबर टेन पाहूया. तर पहा क्वेश्चन नंबर टेन दिसतोय तुमच्या स्क्रीनवर, तर टेन काय सांगतोय पाहूया आपण. दोज पीपल मस्ट बी पनिश्ड. आयडेंटिफाय द अंडरलाईन वर्ड. फर्स्ट ऑप्शन डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रनाऊन, सेकंड ऑप्शन प्रनाऊन, थर्ड ऑप्शन डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि फोर्थ ऑप्शन ॲडजेक्टिव्ह. तर पुन्हा हा तोच आलेला आहे ॲडजेक्टिव्हचाच प्रश्न, जसं व्हॉट एन आयडियाचा होता त्याचप्रमाणे हे येणार आहे. ठीक आहे, आधी क्वेश्चन तुम्ही आन्सर तुम्ही गेस करा. Thank you.
अगदी बरोबर आहे. तर हे का आलं? ऑप्शन नंबर 3 करेक्ट का आहे. मगाच्यासारखं सेम आहे. पीपल हे एक नाउन आहे आणि या नाउनबद्दल मोर इन्फॉर्मेशन द्यायला दोज हा शब्द येतो, म्हणून त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. परंतु हा काय करतो आहे? डिमॉन्स्ट्रेशन करतो आहे, दाखवतो आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? दर्शक विशेषण. आणि म्हणून थर्ड ऑप्शन बरोबर आहे. फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन प्रोनाऊन म्हटलेलं आहे, म्हणजे क्लिअरली नॉट, कारण प्रोनाऊन तेव्हाच असतात ज्यावेळेस ते सब्जेक्टच्या जागी किंवा ऑब्जेक्टच्या जागी येतात, त्यावेळेस त्यांना प्रोनाऊन म्हणा. परंतु नाउनबद्दल मोर इन्फॉर्मेशन द्यायला आलेले असतील तर आपण त्यांना ॲडजेक्टिव्ह म्हणू, म्हणजे प्रोनाऊन म्हणू शकत नाही तर ॲडजेक्टिव्ह म्हणू शकतो. आणि फोर्थ जे आहे तेही वाटेल काही जणांना असं वाटेल की ॲडजेक्टिव्ह तर बरोबर आहे, ओके हे ॲडजेक्टिव्ह आहे ना, अगदी बरोबर आहे, हे ॲडजेक्टिव्ह आहे. जर का मी फक्त तुम्हाला ऑप्शन न देता प्रश्न विचारला, दोज पीपल मस्ट बी पनिश्ड, अंडरलाईन वर्ड काय आहे, तर ॲडजेक्टिव्ह आन्सर दिलं तर व्हेरी करेक्ट आन्सर, हे अगदी बरोबर आहे. परंतु हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, इथे थोडेसे वेगळे प्रश्न विचारले जातात आणि मुद्दामून कन्फ्यूज करण्यासाठी दोन्हीही आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. असे कन्फ्यूज करणारे जर का क्वेश्चन आलेले असतील, येत असतील, तर विचार करायचा आहे मोस्ट क्लोजेस्ट जे ऑप्शन असेल ते निवडायचं आहे. आणि जास्त क्लोज जाणार काय आहे? डिमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, ते जास्त डीपली सांगते. ओके, फक्त ॲडजेक्टिव्ह पण चूक नाही, परंतु करेक्ट काय आहे? डिमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आणि हेच काउंट केलं जाणार आहे, डिमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह हे आपण काउंट करणार आहोत ॲज अ करेक्ट ऑप्शन. ओके, तर फ्रेंड्स, हे सिरीज जी आहे ती अशीच आपल्याला चालू ठेवायची आहे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज असेच रेग्युलरली पाहायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका. मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहत आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत स्टे वेल, स्टडी वेल. बाय.